मालिनी कुकिंगमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला हिरव्या मुगाचा डोसा दाखवते आहे. अगदी डिलेसिस छान मस्त आणि हेल्दी रेसिपी आहे ही. हिरवी मुगाची डाळ आहे, 3 तास भिजवून ठेवलेली होती मी. मिक्सरच्या भांड्यात काढून घेते मी. तुम्हाला जेवढ्या हवे असेल तेवढं काढून घ्या. त्याच्यानंतर कोथिंबीर, कढीपत्ता, थोडा साल्याचा तुकडा, लसूण, कढीपत्ता, सुंदर वास आणि कलर खूप छान येतो, 1 कांदा चिरलेला होता तो घातला आहे. त्यानंतर हिरवी मिरची, ह्या मिरच्या तिखट नाही आहेत, जास्त घातले आहेत काही खोबऱ्याचे तुकडे, आणि चवीनुसार मीठ घालते मी. अजून तुम्हाला काय घालायचं असेल तर तुम्ही घालू शकताय, पण एवढं खूप होतं हे. आता मी मिक्सरला बारीक करून घेते. थोडंसंच पाणी घातलं आहे मी आणि पेस्ट बनवून घेतली आहे. खूप पातळ केलेलं नाही, खूप घट्ट केलेलं नाही, मध्यम असं मिश्रण आहे. आता याच्यात मी पाणी वगैरे काही घालणार नाही. हे आता आपल्याला रोटी मेकरवर बनवायचं आहे. मी गरम करायला ठेवला आहे रोटी मेकर. लाल आणि हिरवे 2 दिवे असतात, तो हिरवा दिवा लागला की आपण रोटी मेकर गरम झाला आहे असं समजायचं. अगदी 2-3 थेंब मी तेलाचे घातले आहेत, एवढ्यावरच आपली रेसिपी होऊन जाईल हे. आता मी याच्यावर पसरवून घेते. थोडंसं चमच्याला लागल्यासारखं वाटेल, पण दुसरं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि त्याच्यावर घालून हळूहळू परतवायचं, सरकवून असं घ्यायचं. खूप छान रेसिपी होते आणि अगदी 5 मिनटात रेसिपी होऊन जाते ही. अगदी 2 मिनटांनी आपण हे परतवून घ्यायचं आहे. खूप छान झालेलं आहे, डिलेसिस आहे, टेस्टी पण आहे, मस्त झालेला आहे डोसा, छानच झालेला आहे. अगदी बघा तुम्ही जवळून, कलर पण किती सुंदर आलेला आहे, खायला तर अप्रतिम आहे. दोन्ही बाजून शेकून झालेला आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर अजून काहीतरी घालायचं आहे. कांदा चिरलेला आहे, त्यानंतर टोमॅटो आहे, कोथिंबीर थोडीशी, टोमॅटो. चाट मसाला घातला तरी चालेल, पण मी आता थोडंसं मीठ घालणार आहे टोमॅटो घालून झाल्यावर. अगदी 1 चिमूट आणि त्याच्यानंतर मी चीज घालणार आहे किसून. आणि अगदी रोल बनवून खायचा आपण. हा पोटभरीचा नाश्ता आहे, दुसरं काय खायची गरज नाही. मस्त एक डोसा खाला की पोट भरेल. मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका मैत्रिणीनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.